सो गाईज आम्ही ना आता चेकआउट करणार आहे. आम्ही सकाळचा नाश्ता पण केला इथे, तर हे ना टेंट पण काढायला लागलेत सगळेजण. आणि इथं गाडी नाही आली म्हणून आम्ही थांबलो आहे इथे गार्डनमध्ये. समोर जिथं सावली आहे तिथे थांबलेत सगळे. आणि रुद्र आणि ते ना बॅट बॉल खेळतात. ते बघा रुद्र आहे बॉलिंग करत आहे. बॉलर आहे तो आमचा आज, है ना रुद्र. निशू बॅट बॉल खेळ ना पप्पांसोबत. दिसते का असं करून ठेवला होता असं. रुद्र कधी पण बॉल पकडतो ना असं बॉल नाही पकडायचा, असं बस इकडे बघ असं हळू हळू. दिसताय ना हो तुम्ही याच्या. असे ना बॅट बॉल खेळतात ते. तर आता ना आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे जाता जाता, तर बघूया कुठे चाललोय काय. तर तुम्ही ना ब्लॉग पुढे कंटिन्यू करत हा ब्लॉग पार्ट मध्ये टाकणार आहे मी. त्याच्यामुळे म्हणजे खूप मोठा ब्लॉग बघायला कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग 10 मिनिटाचा वगैरे असा मी ब्लॉग टाकेन. तर पुढे ब्लॉग बघत राहा. तर ऊन खूप आहे त्याच्यामुळे माझे डोळे खूप चमकतात आहे. आणि शिवाय इथे ना आंघोळ करण्याची वगैरे सोय नाही आहे, तर आम्ही तसेच आहे कालपासून. हा काय बोलले परत सांगा. हा तर त्यामुळे आम्ही नाही केली. आम्ही ना असंच आहे, असंच फ्रेश झालोय फक्त. आणि पावडर बिवडर लावून चाललोय आता परत घरी. तर भेटूया आपण परत. रुद्राचा पण घ्या तिकडं कॅच बीच घ्यायचं. बाउंड्री ए क्या कर रे. काही जामीन आता निघालोय पावणाले करून. 11:30-12 झालेले. तर बाय बाय पावणाले. तर छान होतं सगळं आमचं. तर हा ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करणार आहे, कारण खूप सारे क्लिप्स घेतलेत. खूप सारा मोठा ब्लॉग होईल मग, बघायला कंटाळा नाही यायला पाहिजे तुम्हाला. म्हणून हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. तर पूर्ण ब्लॉग फेकाफेकी विथ फेकाफेकी तुम्हाला कसा वाटला कमेंट्समधून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.